रणजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। कबनूर ग्रामपंचायतीच्या सर्व 17 जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याची घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी कुलकर्णी मळा येथे झालेल्या आवाडे समर्थक कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये केली। सीएसआर योजनेतून आमदार आवाडे यांनी तब्बल 75 लाख रुपयाचा निधी कबनूर ग्रामपंचायतीसाठी खेचून आणला आहे। या निधीच्या कामाचे नियोजन तसेच विविध विकास कामे या संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी आमदार आवाडे यांनी केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। सध्या कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। या ग्रामपंचायतीच्या सर्व 17 जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले। यावेळी सीएसआर निधीतून ग्रामपंचायत कार्यालयावर सोलर बसविणे, 25 फुटाच्या पोलसहित हायब्रिड LED बसविणे, 35 फुटाची हाय मास्क बसविणे, जिल्हा परिषदेच्या शाळेवर सोलर बसविणे, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचा एक वर्ग डिजिटल करणे, मुलांना स्टुडंट किट तसेच इनडोर व आउटडोर गेम खेळण्याचे साहित्य, ओपन जिमचे साहित्य, सॅनिटरी नॅपकिनचे वेल्डिंग व डिस्पोजेबल मशीन, पोर्टेबल फायबर टॉवेल, प्रत्येक घरी ओला व सुका कचरा करण्यासाठी 2 कचरा डबे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या कचरा कुंड्या, गावाच्या प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे असे कामे होणार आहेत। कबनूरात सत्ता आपलीच येणार हे निश्चित असून कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले। जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी शासनाच्या विविध योजनेतून आमदार आवाडे यांनी ग्रामपंचायतीस भरघोस निधी आणून दिला आहे। आगामी काळात कबनूरचा कायापालट होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीत आवाडे गटाला मोठे यश मिळेल असे सुतोवाच केले आहे। यावेळी माजी सरपंच मधुकर मनेर, गोपीनाथ सुतार, बबन केटकाळे, निलेश पाटील, प्रदीप मनेरे, जावेद फकीर, मधुकर कांबळे, सुधीर लिगाडे, अभि खवरे, बाळू आडेकर, BC पाटील, सुधाकर कुलकर्णी, अरुण इंगवले, राजू शुरगुप्पे, पांडुरंग वाकरेकर, शिवाजी वाकरेकर, विपुल धनवडे, नितीन काडप्पा, प्रज्योत चौगुले, डॉक्टर आकडे, पट्टू पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते। OBC समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इचलकरंजी शहरातील OBC सेवा फाउंडेशनने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली। वर्षानुवर्षे OBC समाजाकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची खंतही यावेळी व्यक्त केली। तर OBC आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने OBCंचे सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत हा लढा चालूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। OBC समाजाच्या प्रलंबित 17 मागण्यांसाठी मंगळवारी प्रांत कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। शासनाने OBC समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाचा विकास करावा अशा घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधले। वसंतराव नाईक विकास मंडळासाठी आर्थिक भरघोस तरतूद करावी, OBC समाजासाठी घरकुल योजना सुरू करावी, सर्व जिल्ह्यात OBC विभागाचे कार्यालय सुरू करावे, OBC आरक्षणात इतर आरक्षणांची घुसखोरी थांबवावी, OBC दाखल्यांसाठी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशा प्रमुख मागण्यांसाठी OBC समाजाने आज आंदोलन केले। 2021 जनगणनेत शासनाने सर्व नागरिकांची जातीनिहाय जनगणना करावी, OBC प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये अशी मागणी करण्यात आली। मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना दिले। यावेळी धोंडीराम जावळे, महेश भिसे, मलकारी लवटे, जयवंत ताटे, संदीप देशमुख, सदाशिव आंबी, भूपाल यादव, अजित यादव, अजित मिनेकर, कृष्णा भिसे, संदीप धुमाळ, राजेश भिसे यासह समाज बांधव उपस्थित होते। आज झालेल्या पॉवरलूम असोसिएशनच्या बैठकीत 300 RPM वरील सर्व शटललेस रॅपियर लूम वरील 15.5 पैसे प्रतिपीक ही मजुरी ठरविण्यात आली, त्याची घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आली। इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग व्यवसाय मागील 3 ते 4 वर्षापासून अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे। COVID-19 मुळे त्यात आणखीनच भर पडली, त्यामुळे शहरातील सर्वच यंत्रमाग धारक संघटना एकत्र येऊन या व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न करत असतानाच आता 300 RPM वरील सर्व शटललेस रॅपियर लूम धारकही यामध्ये सामील झाले आहेत। कारखानदारामध्ये नसलेल्या एकीचा ट्रेडिंगवाले व्यापारी फायदा घेत असून शटललेस रॅपियर लूम धारकांना कमी पैशात मजुरी करावी लागत आहे, त्यामुळे 190 सेमी 300 RPM वरील सर्व शटललेस रॅपियर कारखानदार नुकसानीमध्ये व्यवसाय करीत आहेत। त्यामुळे व्यवसायाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी काही कारखानदारांनी इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनशी संपर्क साधून आपल्याला मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले होते।
त्यानुषंगाने शहरातील 100 अधिक क्रॅपियर कारखानदार एकत्र येऊन कमीत कमी मजुरी व पेमेंट दरा संदर्भातील संमतीपत्र जारी केले. यामध्ये 4 ते 6 फ्रेम मधील बेसिक क्वालिटीसाठी 15.5 पैसे प्रति पीक ही मजुरी ठरविण्यात आली व कोणत्याही परिस्थितीत या ठरलेल्या मजुरीखाली सौदे करणार नाही असा निर्णय एकमताने घेण्यात आला. याची अंमलबजावणी 15 नोव्हेंबर 2020 पासून होणार आहे. 6 व त्यावरील फ्रेमच्या क्वालिटीसाठी त्या क्वालिटी प्रमाणे मजुरी वाढवून घेण्याची आहे. यावेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी इचलकरंजीमध्ये मजुरीची पेमेंट दरा 15 जुलै 2020 पासून 30 दिवस ठरलेली आहे. यामध्ये आम्ही कोणताही बदल करणार नाही, पेमेंट 30 दिवसांच्या वर घेणार नाही. कारखानदारांच्या अडचणी सोडवणुकीसाठी इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सदैव कार्यरत असल्याचे पुंडलिक भाऊ जाधव व सागर चाळके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी राजाराम धारवड, प्रकाश मोरे, पांडुरंग धोनपुडे, विश्वनाथ मेटे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शहरातील विविध भागात छापा टाकून मटका जुगार खेळणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर 70,000 मुद्देमाल जप्त केला. इचलकरंजी हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात दीपावली सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कामगारांनी वर्षभर कष्टाने केलेल्या कामाचा बोनस स्वरूपात मोबदला मिळत असतो. त्यामुळे या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होत असतात. हातात आलेला पैसा झटपट दुप्पट करणे किंवा टाइमपास म्हणून अनेक जण दीपावलीच्या कालावधीत जुगार खेळत असतात. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी मटका जुगार खेळणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे विविध भागात छापा टाकून सुमारे 70,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तर 10 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. मटका जुगार खेळून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सणासुदीच्या मिळालेल्या पैशाचा वापर कुटुंबासाठी झाला पाहिजे. त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे उपपोलीस निरीक्षक प्रमोद मगर यांनी सांगितले. ताज्या घडामोडींसाठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.